घरच्यांना कुठंच माहित, काहीच माहिती नाही का कुठं गेलाय काय केलंय. त्यांना वाटलं असं की गेला कुठं परीक्षेला कशाला गेलेला असं. पण मी इकडं आज छकडी स्पर्धा पाहायला आलो. तुम्ही घरच्यांना इथं राहायची वगैरे सोय कशी काय काय? तर कसलीच मला, मी इथलं तिथं काय सोय काय नाही काहीच बघितलं नाही. जेव्हा पहिले मी गोणी आणलेली आहे अक्षरशः आणि चादरी. पहिले मी मैदानच उभेल आणि उद्या मी बैलगाडा शर्यत बघून जाईल. नाव सांगा आपलं. प्रशांत भाले. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलोय आता पुशेगावच्या मैदानात. आणि पुशेगावच्या मैदानात खास आहे का नाही, पुशेगावचं मैदान बघण्यासाठी हे खास मनमाडवरून आलेले आहेत. जवळपास 800 ते 900 किलोमीटरचा पल्ला असेल. तर काय सांगचाल आता तुम्ही? आता पुशेगावचं मैदान हे आपलं बैलगाडा क्षेत्रातलं वर्ल्ड कप म्हणलं जातं. आणि आमच्या या भागात छकडी स्पर्धा होत नाही, पिंजोड होती, गोडा बैल शर्यत असते. खास हे मैदान बघायसाठी एवढ्या लांबून मी आलेलो आहे. एवढं लांब. आता हा नाद कसा काय तुम्हाला लागला? हा नाद असं सातारा छकडीचा मोबाईलवर बघून लागला. नुसतं खास मोबाईलवरून बघून हा तुम्हाला नाद लागला. आणि आज खास तुम्ही पुशेगावचं खास मैदान बघण्यासाठी? खास मैदान बघायसाठी संध्याकाळी रात्री 8 वाजता महाराष्ट्र एक्सप्रेस धरली. सकाळी इथं हजर झालो मैदान बघण्यासाठी. आता आमच्या तिकडे घोडा बैल शर्यत चालते. घोडा बैलामध्ये घोडा बैल पळतो, पण इकडं बैला बैलांमध्ये आणि 10 ते 12 गाड्या एका टायमाला पळतात. त्यामुळे तो आनंद वेगळा आहे. आता तुमचा आवडता बैल कुठला आहे? आवडता बैल सगळ्याचे आपलेवाले. जो बैल पळतो तो सगळा तो चांगलाच बैल असतो. पण आता उद्या सगळे नामांकित बैल येणार आहे आणि बैलांना बघायचं आहे. बैलांना खास बघायचं? बैलांना बघायसाठी. तरी पण एखादा असतोच की हिरो तर सगळे असतात, पण त्यातून एक ठराविक हिरो असतो. नाही मथुर आवडतो मला. मथुर, बकासूर, राजा, गंडकीचा चांगले पाहतो. बघितले असं म्हणजे कधी? नाही कधीच नाही, आज पहिल्यांदा आलेलो. पहिल्यांदाच आलेलो आहे, आज पहिल्यांदा अड्ड्यामध्ये. तर आता तुम्ही खास मैदान बघण्यासाठी आलेला एवढ्या लांब, बरोबर का? तर आता मी तुम्हाला विचारलंच की आवडता बैल कुठला काय कसं काय. आता तुम्ही घरच्यांना इथं राहायची वगैरे सोय कशी काय काय? तर कसलीच मला, मी इथलं तिथं काय सोय काय नाही काहीच बघितले नाही. डायरेक्ट म्हटलं पुसेगावला जायचं. मी ट्रेनवर ट्रेन बघितली मोबाईलवर. कोरेगावपर्यंत ट्रेन होती. कोरेगावहून पुसेगावला बसनं आलेलो आहे. इथं भले मी मैदानच उभेल आणि उद्या मी बैलगाडा शर्यत बघून जाईल. हा, इथं डोळ्यानं बघितल्याशिवाय मी इथून जाणारच नाही. डायरेक्ट ठरलं होतं पुसेगाव मैदान बघायचंच. छकडी स्पर्धा भरतीला गेल्यावर भरतीच माझ्यासाठी, मी भरतीची ही पाठीवर बॅग आहे. त्याच्यामध्ये माझा पहिले मी गोणी आणलेली आहे अक्षरशः आणि चादरी. घरच्यांना कुठंच माहित, काहीच माहिती नाही का कुठं गेलंय काय केलंय. त्यांना वाटलं असं की गेला कुठं परीक्षेला कशाला गेलेला असं. पण मी इकडं आज छकडी स्पर्धा पाहायला आलेलो. सांगितलं नाही? नाही नाही काहीच माहिती नाही. नाही अजून नाही. ज्यावेळेस मी उद्या शहर चालू होईल त्यावेळेस व्हिडिओ कॉल करेन डायरेक्ट. तर मी इकडे आलेलो आहे नाच पाहायला. आता ही तुमची बाईट घरच्या बघितल्यानंतर? बघितलं तर काहीच म्हणत, त्यांना माहिती आहे मी अक्षरशः सांगतो. माझी परीक्षा चालू होती तर मी कधी कधी ना घरात घरी बसलो का युट्यूबचे व्हिडिओ बघायचो बायलांचे. घरचे खूप बोलायचे, अरे ते काय ते लोक पैसे कमवतात, तुला काय तुला काय भेटणार. पण मी म्हणतो नाही नाद हा नाद होय. आमच्याकडे तिकडे तुमच्या भागात आहे का तुमचं एखादं वस? नाही आमच्या गावताचे बैल आहे आमचे. पण आमच्या आमच्या बैल बी चांगले. अवताला आम्ही बैलांची काळजी घेतो. लय पहिले एक काम कमी मलाची काळजी घेतो. त्यामुळं बैलाला मला आवडतात. लहानपणापासून मला बैल आवडतात. मी एकदम लहान अक्षरशः मी असताना मी बैल मागं राहायचो. ठीक आहे, धन्यवाद.